आणि हा रिपोर्ट आपण सविस्तर बघणार आहोत, पण ठाण्यामधून एक मोठी बातमी येते. गडकरी रंगायतन सभागृहात मनसैनिक दाखल झाले. उद्धव ठाकरेंचं सभास्थळी आता मनसैनिक पोहोचलेत आणि तिकडे गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. पोलिसांनी मनसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला, मात्र मनसैनिक पोहोचलेत ते गडकरी रंगायतन. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, ताजी माहिती द्यायला. अक्षय, मनसैनिक हे उद्धव ठाकरे आल्या आल्या आतमध्ये घुसलेले आहेत आणि जवळपास 50 ते 60 मनसैनिक या ठिकाणी आहेत जे आतमध्ये घुसले. उद्धव ठाकरे आतमध्ये आल्या आल्या ते आतमध्ये आले आणि इथे आपण पाहताय आता देखील इथे आंदोलन सुरू आहे मनसैनिकांचं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे आहेत ते एकाच वेळी गडकरी रंगायतनाच्या आतमध्ये आल्यामुळे इथे अनेक लोक जे आपण काही लोकांचा प्रयत्न करू, काही लोकांशी बोलत आहात. तुम्ही का आंदोलन केलेलं आहे आज? आणि दौरा साहेबांचा अडवायचा प्रयत्न केला या हिजडे सरकारला. उद्धव बाळासाहेब ठाकरे हिजडा हिजडा उद्धव ठाकरेंना यानंतरही तुम्ही ठाण्यात येऊ देणार? बांगड्या फेकल्या जात आहेत. मनसैनिक पुन्हा एकदा गडकरी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहतोय बांगड्या फेकल्या जात आहेत संपूर्ण या मनसैनिकांकडून आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरोधातलं हे ठाण्यातलं आंदोलन आणि संपूर्ण या आंदोलनामध्ये आपण पाहतोय सगळीकडून इथे बांगड्या फेकल्या जात आहेत आणि बांगड्या फेकून या सगळ्या शिवसैनिक विरोधात आता इथे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातलं आंदोलन मनसैनिक हे आक्रमक झालेले आहेत आणि बांगड्या आणि शेण त्यांनी या ठिकाणी आणलंय आणि बांगड्या आणि शेण फेकून ते इथे या ठिकाणी निषेध करत आहेत. सर्व मनसैनिक आहेत आणि त्यांना पोलिसांनी पकडलंय. पोलीस पकडून या सर्व मनसैनिकांना आता बाहेर घेऊन चालले आहेत. एका बाजूला मनसैनिक आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे देखील लोक इथे आलेले आहेत आणि आमने सामने झाल्यामुळे इथे सर्व महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि या सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना आता पोलीस पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना आता इथे पोलिसांनी पकडलंय आणि सर्वांना घेऊन येणार आहे. एका बाजूला हे सर्व मनसैनिक आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे शिवसैनिक देखील आलेले आहेत. अतिशय तणावाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. काही वेळापूर्वी काही मुस्लिम लोक होते ज्यांनी उद्धव ठाकरेंचा रस्ता अडवला आणि आता उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये आल्याच्या नंतर इथे मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक हे रस्त्यावर आलेले बघायला मिळत आहेत. मनसैनिकांनी बांगड्या आणि शेण फेकलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर, त्यामुळे हे सगळं वातावरण तणावाचं झालंय आणि सर्व कार्यकर्त्यांना आता इथे पोलिसांनी घेतलंय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक जे इथे आंदोलन करत आहेत आले साहेबांचा पेहरा फाडतात. सुपारी भाजी सुपारी एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जातात आणि एका बाजूला शिवसैनिक आहेत. आपण बघताय गडकरीचा हा जो दरवाजा आहे दरवाजावर देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि ते बाहेर यायचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला मनसैनिक दुसऱ्या बाजूला शिवसैनिक एका बाजूला मनसैनिक दुसऱ्या शिवसैनिक असा अरे बायका पुढे करतात यांना सांगा या समोर आम्ही उभे समोर या बायका पुढे करता का? हो फेलियरच आहे आम्हाला. आम्ही कालपासून सांगितलंय त्यांना हे होणार आहे. अरे यांचा दम नाहीये
माणसं घरी बसले आणि बायका पुढे पडत आहेत. ठाण्यामधली दृश्य आहेत, ठाण्यामधली सध्याची स्थिती आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आता आपल्यासोबत आहेत. संदीप देशपांडेजी,